देशभरात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी हा 2 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दैनंदिन जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गरीब गरजू व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे भुकेमुळे हाल होऊ नये म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या निवासस्थानी गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते नितेश पाटील, काशीनाथ घरत, हरी पाटील, अतुल पाटील, निकेश पाटील, नरेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, कुणाल पाटील, ऋषिकेश म्हात्रे, शनिवार म्हात्रे, रोहिदास काना पाटील, काशीनाथ पाटील, शेखर कोळी, राहुल पाटील, मयूर घरत, गहिनाथ नावडेकर, निरंजन पाटील, अनिकेत पाटील, मयूर पाटील, बंटी धाकसे, राजेंद्र सिंग कानावत उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.